गुड मॉर्निंग साई सोमय सिस्टर चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर सकाळचे म्हणलं तर नाही चालेल, पहाटेचे 2:30 उठलोय, आता वाजले 3:15। सईची करेल सहलीची गडबड चालेल, तर मी आणखी नाही केले, आंघोळ फक्त फ्रेश झाले, सई आपले पूर्ण आवरले, तर एकीकडे चहा ठेवले आणि एकीकडे की नाही सईला मॅगी खाण्यासाठी मॅगी करते, जेणेकरून थोडस खाऊन जाते, उलटीच्या गोळ्या खायला उलटी होत नाहीत, पण काळजी घेतलेली केव्हाही बरी। आणि तिचे जे बॉटल्स भरायचे होते, दोन बॅग आहेत, दोन बॅगामध्ये वेगवेगळे दोन बॉटल्स, एक छोटी बॅग आहे, छोटी बॅग मध्ये छोटी बॉटल आणि मोठी बॅग मध्ये मोठी बॉटल असं घेतले। आणि दररोजची तिला बॉटल दिली नाही बरं का, जे आपले पाण्याच्या साध्या बॉटल असतात का नाही ते दिले, कारण की टेन्शन नको, एखाद्या वेळेस हरवली किंवा जोखमीचं काम नको, शाळेची बॉटल परत तिला लागते, त्यामुळे आपल्या साध्या बॉटल तिला भरून दिली। जे आता जे लागत नाही ते टाक, सोनू खायला जी ह्यात टाकले ना, ह्यात टाकू का, जेवढे लागते तेवढे ह्यात टाक, पाणी वाटले तर ठेवले, पाणी वाटले परत घे, काय ओझस जास्त काय ते काढा। आता तू काय खाणार आहे, आता गाडीमध्ये पोळी खाणार ना, मग बाकीच आजीची झोप मोड झाली। चार वाजता असू दे, पुढं माग होणारच की सगळे आल्याशिवाय पण तयार होईपर्यंत का नाही, चार वाजले, कारण की जे तिचे असं क्लासमेट वगैरे आहेत का नाही, तुझे पप्पा सोडायला येतात आणि हे पाठी मागून गाडीवरती जातात, तर अगदी मागे अंधारकुर असं आहे, शांत असं वातावरण आहे। सोनू तरी पण मध्य आहे किंवा पुढं असं बस, पेपर टाकले, नाव टाकले का, अगं नाव टाकले होय, पण माग बसून काय करायचं, बाय सांभाळून जा सोनू, काय अगदी व्यवस्थित सैल शाळेत मी पण जाणार होते सोडायला, पण हे सोबत त्यांचे मित्र पण होते आणि काही मुलं, तर मोठ्या गाडी सगळ्या मुलांना पाठवले आणि बाकीचे सर्व ह्यांच्यासारखं गाडीवरती मागे निघून गेले। एकूण 3 बसेस आहेत बघा, प्रत्येकांचे पालक सोडायला आलेले, तर अंधारच अंधार सगळीकडे, आणि बसची पूजा वगैरे करून हार वगैरे चढवलाय आणि श्री गणेशा केलंय वाटतं नारळ फोडून, आपली सईबाई बघा बसले खिडकीत, तर हे हाक मारतात तिला पण मैत्रिणीच्या ह्याच्यामध्येच गुंगळती। ए सोनू, सोनू खरंच मुलं सहलीला जाण्यासाठी किती उत्सुक आहेत बघा, सई सुद्धा बघा तिचा चेहरा आनंदाने फुललाय, आणि मुलांचं आतापासूनच किती कालवा चालू ह्याच्यावरून ओळखायचं, किती हे एन्जॉय करणार आहेत, तर सगळे बस एकाहून एका पाठीमागे चाललेले आहे। तुमची शेवग्याची शेंग आणलेली होती की नाही, भरपूर अशी शेवग्याची शेंग आहे आणि वेस्टेज जायला नको, कोणाला सुद्धा असं वाटत आहे आपण माहेरातले एक भाजीपाला आणला किंवा कुठलं वस्तू पदार्थ जर आणलं ते वेस्टेज जावं असं कोणालाच वाटत नाही, तसं मला सुद्धा वाटतंय बरं का। आज म्हटलं शेवग्याची शेंग्याची सुकी भाजी करावी, सुकी भाजी पण करतात बरं का, मी परवाच मी बनवलेली ह्याची आमटी, त्यामुळं म्हटलं कमी पाण्यात अगदी कमी पाण्यात, पाणी सुद्धा राहायला नको आणि काय नको, म्हणजे पाणी राहिलेलं काय करायचं परत असा प्रश्न पडतो। लाल तिखट, थोडस हळद, मीठ असं घालून मी शिजवते, जसं की तिखट आणि मीठ जे आहे शेंगामध्ये उतरतं आणि परत नंतर ना मी फोडणी टाकते की नाही, जशी आपली सुकी भाजी, लसूण खोबरं तेल जिरे मोहरी थोडस शेंगदाण्याचं पूट आणि एकदम फ्राय करून घ्यायचं, जसं आपण कधी मटण वगैरे फ्राय करून घेतो कधी सेम तसंच, आणि तोंडी लावायचं, इतकी छान ही भाजी लागते। स्वयंपाकाला सुरुवात करायच्या अगोदर मी भात ठेवला होता आणि काल मळ्यातल्या ज्या आत्याने का नाही भरपूर अशी आमटीची भाजी दिलेली, तर अशी भाजी धुवून घेतली आणि गरगटेला नेहमी मी थोडीशी का नाही अशी हरभऱ्याची डाळ घालते, माझ्या मायाच्या पद्धतीने करते, असं जर केलं ना वेळा मशाला आम्ही भजी म्हणतो, जी मिक्स भाजी असते त्याला आम्ही भजी म्हणतो, खूप छान लागतं गुंड्याबरोबर, तर तशीच मला लागते हरभऱ्याची डाळ घातल्यानंतर,
थोडेसे हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ आणि शेंगदाणं, बटाटा, टमाटर आणि हिरवी मिरची असं घालून मी शिजवते. हे पण सगळं करगटा कुकरला न नव्हता की असं ह्याच्यावर चुलीवरती मी शिजवा म्हणते कढईवरती. तर चला सगळी तयारी करून घेते आणि सोलापुरातून येताना का नाही असे भरपूर फुट्याणे आणलेले सईला खायला. त्यातली थोडीशी की नाही उद्या किंवा परवा मी फुट्याण्याची रेसिपी दाखवणार आहे चटणीची. खूप छान अशी का नाही ही चटणी लागते. चला तर सगळी तयारी करून घेते आणि तिकडे लाडूबाईचं बघा देवपूजा चालू आहे तर अगदी व्यवस्थितपणे तिची देवपूजा चालू असते. तर तिला कर्म ना दिदी गेले म्हणून काय होते माझं तुझं तुझं माझं म्हणण्यातून त्यांचं पूर्ण दिवस जात असतं. कितीही पोरी जरी गुन्हेगार असेल ना भांडण तर प्रत्येकाच्याच घरी होतं ह्याच्या त्याच्यावरनं. तर तिला कर्माना तिला का आम्हाला सुद्धा कर्माना अगदी घर असं मोकळं मोकळं वाटतंय. चला सगळं चिरून भाजीची तयारी करून घेते. सईसाठी बनवलेली मॅगी थोडीशी शिल्लक राहिली ह्यांना मी देते मळायला चालेत म्हणून. तर ह्यांचं जीव ऐकतंय का होय खाते कर्माला नाही का सोनू नाही तर का अशी बी झोपतच होते की सकाळ सकाळी होय परे तुला करमते का तू सांग पहिला तुझं माझा जमाना तुझ्याशिवाय कर्मना तुम्ही पण खावा तसंच झोप झाली की नाही दुपारी झोपून कव्हर करायचं आता. रात्रीही बॅग आवरायला खूप उशीर झाला मला वाटतं एक 11 वाजले असतील आम्हाला झोपायला. परत उठलो 2 वाजता त्यामुळे कोणाचीच झोप नाही एवढी तर ह्यांची सुद्धा नाही कारण की ह्यांना परत मळायला जायचं असतंय दिवसभर दार धरायला. परू बाई तेवढी जागून झोपली होती होय परू स्वप्नात भास झाला असेल भास परीला उठलेली म्हणते उठलेली. चला बाबांना चहा ठेवून मला गरगट्याची तयारी करायची. मस्त केलंस के देव पुजारे बाबू छान पारजात कसे फुलं आले अरे बापरे श्रावण महिन्यात येतात की हो खूप फुलं पडलेले हा डबल कसं काय सीझन आला ग मस्त छान देव पूजा. तिला एकदा सांगितलंय आरतीची पूजा करायची अग्नी देवता असते तेव्हापासून फुलं वगैरे टाकून छान छान देवपूजा करतात दोघे सुद्धा. गरगटकने असं चुलीवरती ठेवले शिजाला आणि इथं शेगडीवरती आपली शेवग्याची शेंग कमी पाण्यात पूर्ण शिजवले आणि कलर बघा सगळं साहित्य घातल्यामुळे जसं की हळद तिखट मीठ तर हे सुद्धा मी उतरवणार आहे तर कारण की शेंग आपली पूर्ण शिजली. आज चपातीला सुट्टी आहे कारण की सई तर नाहीये सोनू एकटीच नाही घर मोकळं वाटायला की नाही असं घरात कोण आहे का नाही चार माणसं आहेत आई फक्त आज चपाती म्हणू साठी आहे ना आजीला चालवत असं जास्त आजी कडच असते आई आता आजीला आहे ना रात्री पाय चोळायला कोणच नाही आजी तर रात्री पाय चोळायला कोण नाही म्हणते तू आहे की आई आई मी रगडते तू रगडते म्हणते की आई ऐकत नाही पर हो का ग सही आहे का नाही दररोज आजीचं पाय चोळते पाय चोळ म्हणते बाय आणि आज चपाती डब्याला सुटी आहे परी बनली मी पण तिळाची पोळीच नेणार आहे पण आमची मनू भाकरी बिलकुल खात नाही मनूसाठी चपाती करण्यात आले 2 छोटे मनूसाठी चपाती आणि तसं जर बघायला गेलं तर मला आणि ह्यांना मकाची भाकरी आवडते तर ह्यात मकाचं पीठ आहे. आईना आमची मकाची भाकरी जास्त आवडत नाही आईसाठी ज्वारीची भाकरी मला परेला ह्यांना ह्याच मकाचं पीठ आहे तर मकाची भाकरी आणि छान मनूला चपाती असं 3 तरांचा 3 स्वयंपाक आहे आज. तर सगळं चुलीवरती निवांत त्यात आई आरावा भासतात त्यामुळे भाकरी 1 नंबर. आई मनू कधी कधी तर पुरणपोळी पण खाऊ शकते पण भाकरी नाही पुरणपोळी खाते बघा मनू आई पण भाकरी खात नाही भाकरी खात नाही तुम्ही पुरणाची पोळी द्या चांगली आवडीनं खाते पण भाकरी खात नाही बाहेर उंदर मांजर मारून येईल पण भाकरी आई एक दिली तरी पण खाते आणि दूध दिलं ना मग खात नाही चपातीच लागते तुझ्या सोबत चपातीच लागते तुझ्या ह्यांना का नाही तव्यातले उलटी पालटी केलेल्या भाकरीपेक्षा का नाही अशी आरावरती भाजलेली आवडते मला पण येते भाजायला पण आईसारखं इतकी परफेक्ट असं येत नाही भीतीच वाटते एका जागी करपतय एका जागी कचराच आहे असं होतंय त्यामुळे मी शक्यतो भाकरी सगळ्या तव्यातच भाजते आणि मकाची भाकरी अशी पिवळी जर्द होते असे कमेंट आलेले की भाकरी गोड लागते का अजिबात गोड लागत नाही तर अगदी व्यवस्थित भाकरी लागते. मकाची भाकरी गोड कुठे लागते वाई मीठ घ्यायला लागते मीठ ना नेहमी गरगटा करताना मी लसूण खोबऱ्याचा वापर करत नाही खोबरं शक्यतो घेत नाही फक्त असं आखरी लसूण आणि हे आमच्या अण्णांचं ग्लास आहे
म्हणजे ज्या वेळेस अन्न आमचे छोटे होते का नाही त्यावेळेस ना हे त्यांचं ग्लास आहे आणि मी का नाही त्यावेळेस ह्याचा बुड आहे ना असं पडतोय असं ठेवला का नाही ग्लास कलरतो पाणी भरून ठेवल्यानंतर तेव्हापासून मी काय करते त्या ग्लास मधूनच शक्यतो गरगट्याला वगैरे असं लसून ग्लास मध्येच ठेचून घेते आणि असंच ठेचलेलं छान लागतं बरं का. आणि खलबत्त्याचा पण वापर जास्तीचा नसतो जास्त ह्यात असतो खलबत्त्याचा वापर जेव्हा जास्तीचा असं त्यावेळेस खलबत्त्यामध्ये आणि गरगट्याला लसणाची फोडणी एक नंबर लागते. गरगट्टा पूर्ण मी वरणीनं बारीक करून गरगट्याला म्हणलं आतूनच असं द्यावं एका छोट्या पात्याला पूर्ण असं लसूण आहे का तेलामध्ये मस्त तळून द्यायचं. असा लसूण सई परीला इतकं आवडतो आणि नेहमीप्रमाणे तेलातच हळद. आता चला गरगट्यामध्ये आपण हे सगळं मिक्स करू. रवीनं पूर्ण मी याला घोटून घेतले त्यामुळे आपला गरगटा व्यवस्थित मिक्स झालाय आणि ह्याच्यावरचं आपली अशी फोडणी आणि गरम गरम गरगट्यामुळे ह्यातलं पूर्ण सगळं निघतं बरं का. आणि जेव्हा माझा गरगटा पूर्ण होईल दुसऱ्या पातेल्यात मी आत काढूनच देईन. आणि ह्याच्यात गरगटा करण्याची पद्धत अशी आहे आणि परवा आपली आता गरगटा भात खाऊन जाईल सुद्धा आणि शेवग्याची सुद्धा कणे सुकी भाजी सेम असं तेल तिखट मीठ आणि त्याला फ्राय करून घ्यायचं इतकं आणि शेवग्याच्या शेंगा सुद्धा फ्राय करून घ्यायचं लागलं. शेवग्याचे शेंगा आहे कडे कमी पाण्यात शिजवले पूर्ण जितक्या पाण्यात तितकंच कणे ह्याच्यामध्येच आपली शेंग पूर्ण अशी शिजले आणि ह्याच्यामध्ये बघा पूर्ण तिखट मीठ हळद पूर्ण असं मिक्स झालंय दिसायला पण अगदी भारी दिसते बरं का. छान झालाय गरगटा पोट भरून खा करमाला का दीदी नाही. शेवग्याची शेंग कणे ह्याच कडेत करते ज्यात शेंगा शिजवले त्यात. तर आता आपला का नाही लसूण खोबरं आणि जिरे मोरी आधीच तडतडून घेतले मी त्याच्यामध्ये काळा तिखट चवी आणि मीठ शेवग्याच्या शेंग्यावरतीच कणे थोडस कूट टाकले आणि आपली सगळी शेंग आणि एकसारखे हलवून घ्यायची. झालं आपली सुकी शेवग्याची शेंग आणि जेवताना एक नंबर लागते बरं का तोंडे लावताना. तर एकसारखं फिरून घेते कारण की सगळा मसाला आणि मीठ लसूण खोबरं सगळ्या प्रत्येक शेंगाला लागलं ना तर शेंगा चविष्टच लागते आणि शेवग्याची शेंगा कधीही चांगल्या शरीरासाठी. अगदी मस्त असे आपल्या शेवग्याची सुकी भाजी झाले एकदम छान. परी म्हणते की आई मी खाऊन जाऊ का तिला म्हटलं खाऊन जा बाई तू असं पर्यंत झाले. तर चला हे सगळं आता साहित्य आत येते कारण की परी खायची होती म्हणून मी सगळं ठेवलेलं आणि चूल वगैरे विझवून पुढची कामं करायची. 4 वाजले तर ह्यांना जायचंय मळ्याला ऊन आहे म्हणून ह्यांना थांबून घेतलेले का तर रात्री पण झोप झाली नव्हती मस्त पैकी इथं चहा उकळतोय. तर सईची आठवण येते सगळ्यांना. तर हे त्यांच्या आयुष्यातली घडलेली घटना सांगताय. मला वाटतं गेल्या वर्षीच औरंगाबादला गेलो होते तर ते गड चढायचं झालं नाही गाईड घेतलं होतं असं तसं ह्यांचं चालू आहे बोलणं. छान वाटतं फॅमिली टाइम बर का असं चहा पिताना कामातून थोडीशी उसंत चहा पेत पेत छान छान गप्पा असतात आणि इथं माझा चहा मस्त पैकी उकळतोय एकदम भारी. आणि आज परुबाई का नाही एकटीच गेले शाळेला बिचारी तिला आज तर आम्ही पाणी बाटली एवढा उंच नसेल म्हटलं ऊन होत आणि ऊन होत पाणी बाटले घेऊन आले पोर शाळेचे तिथं शेजा एक गोडगी असं आणि वर जास्त दोघ जण शिक्षक दमा असणारे दहाप्या टाकून खाली बसले त्यांना उचलून आणलं चौकाय सरांनी पाणी पाणी बाटली घेऊन जे सोनं त्याच्यावर पोरांचं नाही आई नाही बरोबर आई सोनू सांगितलेलं जे खाऊची पिशवी आहे ना त्यात एक बॉटल आणि तुमची कपड्याची पिशवी त्यात एक बॉटल कंपल्सरी आहे. दोन बॅगा दोन बॉटल किती पण बागा घ्या त्यात एक एक बॉटल पाहिजे मग ह्यांचं बरोबर आहे पाणी मिळालं नाही वर ह्यांना. तिला म्हणलो ती की गोळ्या बिस्किट तुझ्या ते बारके बॅगात घेन एक पाण्याची बाटली घे म्हणलं का तर तुला पोळी खायला तुला खायला त्यातच घेतले त्यातच घेतले त्यातच घेतले ते आलेत फोटो आले सोनूचे छान छान कोल्हापूरला बोटीतनं येत असते शिर्डी औरंगाबाद वेरूळ हे सगळं फिरलो परत आलो दौलताबाद किल्ला आहे तिथे खाली गाडी येऊन तिथे थांबले दौलताबाद किल्ला आहे तिथे नंतर म्हटलं एक किल्ला बघायचा आणि हे किल्ला शिवाजी महाराजाला जिंकता आला नाही आई म्हटलं बघितलं शिवाजी महाराज जिंकता आला नाही गाडीत बसलून आई फिरायचा कंटाळा फिरायचा कंटाळा वर कोण चढायचं म्हणून गेलोच नाही ते आईला ऐकू आलं की नाही बघा पहिलं.
तुमचे मित्र सगळे ऐकले का मग? भारी आयडिया. जी नारळ असं शिल्लक आहेत ना वाळलेली, तर असं फोडून फोडून काढते जेणेकरून असं का नाही छान आपलं खोबरं मस्त गुंड तयार झाले. आई अगं बाई लय वाळले नाही निघणार आई भाताला लागल. सहज निघते सहज निघते, त्याला वाळवायची पण गरज नाही आई. हो का किती क्लिअर छान सुंतोडा करूया सुंतोडा, तर अगदी मस्त स्वच्छ असं का नाही गुंड निघतय. आणि जे राहिलेले हे आहेत का नाही आई, ह्याला काय म्हणायचं असते हो? नारळाचं काय केसर बिल्टर आईला पण लक्षात येणार बिल्ट म्हणतात आई, तर हे बिल्ट्याचे पण दोन दोन तुकडे करून का नाही सुविधा वापरता येते. आई हाताला लागेल बर का? मला का नाही तेल लावण्याचा थोडासा कंटाळाच आहे. मग जेव्हा मला कंटाळा येतो का नाही त्यावेळेस मी आईकडनं तेल लावते. आणि आई कसं भांग न भांग घेऊन असं प्रत्येक ठिकाणी तेल लावतात आणि चुळतात, आणि डोळ्यातून जेव्हा असं तेल उतरल्यासारखं वाटतं ना त्यावेळेस एकदम भारी का नाही का परी? कोण लावते रोज तेल तुला? आजी. आजी ना? करमन आहे नाही परीला का? करमन आई परीला भांडायला नाही भांडायला भांडायला नाही लागले आई वगैरे कधीच लावलं नाही. मग आमचीच का पांढर व्हायला लागली एवढ्या लवकर? तुम्ही ती शिक काही नाही शिकेन ना आई. मग ती पावडर गायत्री पावडर शिक खायचीच आहे आई? नाही मग थोडस केमिकल असेल. आईचे आमचे केस ना शिक काहीला नाल्यामुळे इतकी मोठी केस आहेत आईचे, अगदी मोठे लांब सडक आईच्या केसाचा राज. आणि आई एवढं केस का व्हायच्या? आत्यांची पण. हा आत्यांची पण असते. मात्याची पण केस लय मोठे आहेत. नाही मोठे आत्याची तर आजीपेक्षा जास्त मोठे. आणि श्रुतिका वहिनी त्यांनी पण शिका काहीच करतात ना वाई. आला अभ्यास आता काय करणार दीदी? नाही मला ही उपक्रम सांगितलाय सरांनी एक चार्ट बनवायचा मग 11 ते 20 पाडे. पाडे पाठ करा मग. हा चोडखिडकी बंद करा मच्छर येते जात. 3 किलो निघेल का नाही? इतकं छान आपलं खोबरं निघालंय आणि सगळं गुंड आणि मस्त. तर बरंच आपलं खोबरं. आता उद्या माझं काम ह्याला अर्धा अर्धा करून घरचं खोबरं कसं वापरा किती वापरा काही टेन्शन नाही. 8 दिवस तरी मला हे खोबरं वाळवा लागेल आणि एक खोबरं म्हणजे अर्धच बखरलं असं ओलं निघालंय, तर ह्याचा मी उद्या काहीतरी उपयोग करेन भाजीसाठी आणि बाकीचं उन्हाला वाळवेन. खूप दिवसांनी आईकडून असं तेल लावून घेतले आणि आईनेच गुत्ता काढले, म्हटलं आहे असंच आईने विचारलेलं असंच राहू दे. आणि आईचं पण कने छान असं डोक्यावरती टाळूवरती तेल लावून मस्त डोकं घासले छान वाटते बर का. तर तेल लावल्यानंतर डोळ्यात तेल उतरल्यावर थोडस शांत वाटतंय. परी तिकडं बोर होते तर एकटी तिचं चालूय अभ्यास. अभ्यास झालाय तिचं आवरणं चालूय. तर सध्याकडच्या स्वयंपाकाची तयारी चालू करते. काय असं खास काय करणार नाही, बटाट्याची आमटी आणि चपाती इतकंच करणार आहे. कारण ते भात हे पण आले मळ्यातून, तर चहा घेतो. संध्याकाळचे वाजले 7 कंठाळून येतात आणि आईंना पण दुसरा चहा घ्यायची सवय आहे यांच्या बरोबरती. आईंमुळे मला पण थोडीशी सवय लागली आणि परीचं तिथं काय तर काय चालू आहे तिथं झालंय. अभ्यास झालं का दारा आपली मक्याचे? नाही. आणि ऊन पण इतकं वाढलंय ना, जितकं पाणी देईल तसं ते आटतच जाते. आता तरी उन्हाळ्याची सुरुवात आहे तर भयंकर ऊन जाणवते. चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.